विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी बी ए तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना जे काही शेवटचं सत्र आहे त्या शेवटच्या सत्रामध्ये बी ए तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जी प्रकरणं घडून दिलेली आहेत त्यामध्ये आपण मागच्या सत्रामध्ये ग्रामीण प्रशासनाच्या संदर्भात आपण चर्चा केलेली होती आणि त्याचबरोबर 73 आधारित असलेल्या 73 घटनादुरुस्तीच्या संदर्भात आपण ही चर्चा केलेली होती. परंतु केवळ ग्रामीण प्रशासनाच्या संदर्भातच या ठिकाणी विचार न करता या ठिकाणी शहरी प्रशासनाचा सुद्धा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. यासाठी आपल्या विद्यापीठाने शहरी स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. मग शहरी शासन संस्था त्यालाच स्थानिक स्वराज्य संस्था असंही म्हटलं जातं. शहरांचा विकास करण्यासाठी अर्थात नगराचा विकास करण्यासाठी या प्राधिकरणाची ही निर्मिती करण्यात आलेली आहे किंवा हा विषय या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजेच भारताने संसदीय शासन पद्धती आणि संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमाने या ठिकाणी आपल्या देशाचा कारोबार हा चालविला जातो. परंतु केंद्राच्या केंद्र पातळीवरती जे काही निर्णय होतात, जे काही धोरण राबविले जातात, ज्या नियमावली बनल्या जातात, जे काही कायदेमंडळामध्ये जे काही शासन संस्थेचे तीन अंग आहेत त्या तीन अंगाच्या माध्यमानं अर्थातच कायदेमंडळ कायदे करत असतं, कार्यकारी मंडळ त्या कायद्याची अंमलबजावणी करत असतं आणि कायदा कसा योग्य आहे की अयोग्य आहे हे याची पडताळणी करण्यासाठी आपल्याकडं न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. अर्थातच या गोष्टीचा आपण बी ए प्रथम वर्षामध्ये आपण हे बघितलेलं आहे, त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करण्याची गरज नाही. परंतु आपल्याला या ठिकाणी राज्य शासनामार्फत जे काही धोरण राबविली जातात आणि धोरण राबविल्याच्या नंतर त्या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक पातळीवरती एक शासन असावं अशासाठी या ठिकाणी आपल्याकडं स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती ही करण्यात आलेली आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती करण्यामागचा एक उद्देश आहे की स्थानिक लेवलचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी सुटले जावेत आणि गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही स्कीम आहेत त्या स्कीमच्या या ठिकाणी स्कीमचं इम्प्लिमेंटेशन अर्थात त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होणं हे गरजेचं आहे. मानवाच्या अनेक प्रकारच्या गरजा आहेत. यामध्ये प्रथमतः जर पाहिलं गेलं तर माणसाच्या मूलभूत गरजा जे आपल्याला माहीत आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या गरजा आहेत. त्या गरजा जर बघितली गेलं तर या ठिकाणी गरजा अर्थातच समस्या अर्थातच प्रॉब्लम्स हे प्रॉब्लम्स अनेक प्रकारचे आहेत. गाव पातळीवरती वेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. शहरी भागाच्या संदर्भात वेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. पाण्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे, विजेची समस्या आहे, रोडची समस्या आहे, दळणवळणाची समस्या आहे. मग या समस्यांचं निरसन करण्यासाठी आपल्याकडं केंद्र पातळीवरून या ठिकाणी जे काही वरिष्ठ जे काही संसदेतले असलेले जे काही लोक आहेत हे लोकांना या ठिकाणी इथंपर्यंत हे लक्ष घालू शकत नाही किंवा स्थानिक लोकांच्या समस्या सोडू शकत नाही. यासाठी किंवा राज्य शासनाच्या मार्फत जे काही राज्य शासन या ठिकाणी येऊन काम करू शकणार नाही. यासाठी राज्य शासनाच्या जे काही आणि केंद्र शासनाच्या जे काही योजना असतात त्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती ही करण्यात आलेली आहे. परंतु या ठिकाणी काही काळापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेला घटनात्मक स्वरूपाचा दर्जा हा देण्यात आला नव्हता. मला ह्याला वैधानिक स्वरूपाचा दर्जा नव्हता. परंतु ज्यावेळेस 73 घटनादुरुस्ती आणि 74 घटनादुरुस्ती निर्माण करण्यात आली त्यावेळेस मात्र या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेला अर्थातच बळकट करण्यासाठी या ठिकाणी घटनात्मक दर्जा हा बहाल करण्यात आलेला आहे.
मग हा घटनात्मक दर्जा बहाल केल्याच्यानंतर अर्थात दुसरी एक प्रयोजन करण्यात आलं की ज्या वेळेस 73 आणि 74 घटना दुरुस्ती होती त्या झाली होती त्यावेळेसचा कालखंड जो आहे हा कालखंड होता तो राजीव गांधीचा कार्यकाळ होता. राजीव गांधी त्यावेळेस प्राईम मिनिस्टर होते आणि त्या काळामध्ये यांनी राजीवांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी त्याला घटनात्मक दर्जा दिला आणि त्याने त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 33% आरक्षण देऊन महिलांना 33% आरक्षण देण्यात आलं आणि त्या ठिकाणी महिलांसाठी राखीव स्वरूपाच्या काय राखीव स्वरूपाचं ते तर आरक्षण हे ते बहाल करण्यात आलं. परंतु महानगरपालिकेची तर आणि त्याचबरोबर त्याच्याही अगोदर बघितलं गेलं की पंचायत राज व्यवस्था आली कशी आली या संदर्भात मी आपण गेल्या सेमिस्टरमध्ये आपण मांडलेलं होतं की बलवंतराव मेहता समिती यांनी एक समिती गठीत केली आणि बलवंतराव मेहता समिती यांनी त्रिस्तरीय व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करून गावांच्या विकासासाठी अर्थात जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर जिल्हा परिषद, तालुक्याचा विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी पंचायत समिती आणि गावाचा जर विकास करायचा असेल तर ग्रामपंचायत ही जी निर्मिती करण्यात आली. अगदी त्याच धर्तीवरती या ठिकाणी शहराचा जर विकास करायचा असेल तर या ठिकाणी प्रथमतः ती सुद्धा त्रिस्तरीय व्यवस्थेवरतीच निर्मिती करण्यात आली. अर्थातच या ठिकाणी महानगरपालिका, नगर परिषद आणि त्याचबरोबर नगर पंचायतीची निर्मिती करण्यात आलेली आहे. मग आता या ठिकाणी ह्या गोष्टीचा विचार करत असताना आता नगर त्यामध्ये पहिलं जे काही प्राधिकरण आहे, पहिली जी काही संस्था आहे, पहिली जी काही इन्स्टिट्यूट आहे, या पहिल्या संस्थेमध्ये या ठिकाणी आपण केवळ महानगरपालिकेची रचना आणि त्या प्रस्ताव आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत. आता महानगरपालिकेची निर्मिती ही करीत असताना किंवा महानगरपालिका निर्माण कशासाठी करण्यात आली त्याचं प्रस्तावित मी या ठिकाणी थोडक्यात मी सांगणार आहे की नागरी स्थानिक प्रशासन संस्थांमधील ही सर्वोच्च संस्था ही असलेली दिसून येत असते. मोठ्या शहराच्या ठिकाणी महानगरपालिकेची स्थापना ही करण्यात येत असते. स्थानिक स्वराज्य संस्था ह्या राज्य शासनाच्या खात्यातील विविध विषय मांडणारी ही एक मोठ्या स्वरूपाची संस्था आहे. त्यामुळे महानगरपालिका निर्मिती करण्यासंबंधीचा अधिकार हा केंद्र शासनाला नसून हा राज्य शासनाला आहे. कारण महानगरपालिका ही राज्याच्या संदर्भात या ठिकाणी काम करत असते. म्हणूनच वेगवेगळ्या घटक राज्यातील महानगरपालिकेची जी काही निर्मिती करायची आहे त्या निर्मितीचे निकष वेगवेगळ्या घटक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे करण्यात आलेले आहेत. पंजाबच्या घटक राज्यातील महानगरपालिका त्याचे वेगळे निकष आहेत. कर्नाटकची जी काही महानगरपालिका आहे त्यांच्या घटक राज्यातली जी काही महानगरपालिका आहे ते वेगळ्या प्रकारचे निकष आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या असलेल्या महानगरपालिकेची सुद्धा निर्मिती मागचे वेगवेगळे निकष या ठिकाणी हे ठेवण्यात आलेले आहे. भारतात सर्वप्रथम जर पाहिलं गेलं तर भारतात पहिली महानगरपालिका अर्थातच मुंबई या शहरासाठी 1888 मध्ये निर्माण करण्यात आली. त्याचबरोबर दुसरी जी काही महानगरपालिका आहे ती महानगरपालिका मद्रास या ठिकाणी स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर महाराष्ट्रात मुंबई प्रांतीय महानगरपालिका अधिनियम 1949 हा कायदा करण्यात आला असून महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर वगळता अन्य महानगरपालिकेचे ज्या शहरांची लोकसंख्या किती लोकसंख्या असलेल्या शहरासाठी महानगरपालिका द्यायची या संबंधीची सुद्धा या ठिकाणी त्यासाठी वेगवेगळे निकष दिलेले आहेत. 3 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या ज्या शहराची आहे त्या ठिकाणी महानगरपालिका स्थापन करण्याचे अधिकार राज्य शासनाच्या कायदे मंडळास आणि कार्यकारी मंडळास देण्यात आलेलं आहे. तर कायदे मंडळ त्या ठिकाणी निर्णय घेत असतं त्याचबरोबर परंतु त्या ठिकाणी जी काही सदस्य आहेत हे सदस्य सुद्धा त्या ठिकाणच्या असलेल्या लोकसंख्येवर आधारित असलेली दिसून येत असतात.
सदस्यांची संख्या त्या ठिकाणी असली. म्हणजे हे जे काही जनतेचे जनतेकडून निवडून गेलेले प्रतिनिधी असतात, हे जनतेकडून निवडून गेलेले प्रतिनिधी त्या महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेचा कारोबार त्यांच्या अधीनस्थ असलेल्या किंवा त्यांच्या देखरेखीखाली असलेले जे काही प्रशासकीय अधिकारी असतात, अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानं महानगरपालिकेचं कार्य हे चालत असतं. कारण त्या ठिकाणी पदाधिकारी जे असतात हे जनतेकडनं निवडून गेलेले असतात आणि अधिकारी जे असतात ते अधिकारी हे शासन नियुक्त असतात, शासन नियुक्त असतात. म्हणून या दोघांचं त्या ठिकाणी काय असायला पाहिजे, कॉम्बिनेशन असलं पाहिजे दोघांमध्ये एक चांगल्या प्रकारचं काय म्हणजे त्याला दोघांमध्ये चांगल्या प्रकारचं कम्युनिकेशन असायला पाहिजे, तर त्या ठिकाणचं असलेला कारोबार हा चांगल्या पद्धतीने चालू शकतो. म्हणून महानगरपालिकेची निर्मिती ही लोकसंख्येच्या आधारावरती ही करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी दुसरं एक सांगितलेलं आहे, मग ही प्रस्तावित स्वरूपामध्ये जर आपण या ठिकाणी येत होतो की आपण थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना पाहिलेली आहे किंवा महानगरपालिका आहे आणि महानगरपालिका निर्माण केल्याच्या नंतर केवळ महानगरपालिका निर्माण करून जमेल का, तर त्याची एक रचना निर्माण करावी लागेल. ती रचना कशा पद्धतीची आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी विवेचन करणं हे गरजेचं आहे. आता विवेचन करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी रचना करत असताना ही रचना महाराष्ट्राच्या अधिनियम 1949 कायद्यानुसार महानगरपालिकेची रचना निर्माण करण्यात आलेली आहे. 1949 अधिनियमानुसार पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे, त्या रचनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पहिलं की त्या ठिकाणी महानगरपालिकेची एक कौन्सिल असावी. कौन्सिल आता कौन्सिल म्हणजे काय, परिषद. ही परिषद असावी. महानगरपालिका कौन्सिल ही जी आहे हे महानगरपालिकेचा आत्मा म्हणून संबोधलं जात असत. कारण या कौन्सिलमध्ये जनतेकडून निवडून गेलेले जे प्रतिनिधी असतात हे प्रतिनिधी त्या ठिकाणी एकत्र येऊन ते काम करत असतात त्या परिषदेमध्ये. आणि ही परिषद त्यांच्या जी काही शहराची जी काही संख्या आहे त्या शहराच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. आता उदाहरणार्थ जर बघितलं गेलं, उदाहरणार्थ आता लोकसंख्येचं आपण उदाहरण बघू, लोकसंख्या जर 3 लाख ते 6 लाखापर्यंत जर असेल तर त्या ठिकाणी सदस्य संख्या ही 65 ते 85 एवढी असते. त्याचबरोबर 6 लाख ते 12 लाख जर असेल तर त्या ठिकाणी 85 ते 115 एवढे हे सदस्य असतील. त्याचबरोबर 12 ते 24 लाख जर लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी 115 ते 145 एवढी लोकसंख्या आपली प्रतिनिधी असतील. त्याचबरोबर 24 लाखापेक्षा जास्त जर लोकसंख्या असेल ज्या शहराची ज्या महानगरपालिकेची तर त्या ठिकाणी त्या महानगरपालिकेतील प्रतिनिधीची संख्या अर्थातच त्या ठिकाणी असलेल्या सदस्यांची संख्या ही 145 ते 229 एवढी ही निर्माण करण्यात सांगितलेली आहे. आता दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे दुसरं अशा पद्धतीने की महानगरपालिकेमध्ये एक विशिष्ट प्रकारचं आरक्षण हे त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. काय आरक्षण निर्माण केलेलं आहे, या आरक्षणच्या विषयात जर सांगितलं गेलं तर या ठिकाणी पहिलं आरक्षण आहे महानगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती जमातीची एकूण लोकसंख्या लक्षात घेऊन त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा ठेवल्या जातात आणि त्याच प्रवर्गातील 1/3 जागा ह्या महिलांसाठी ह्या आरक्षित ठेवण्यात आलेली आहेत. दुसरं त्यांनी सांगितलेले महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील जातींना महानगरपालिकेच्या एकूण सभासदापैकी 27% जागा ह्या राखीव असतात. या राखीव जागापैकी 1/3 जागा या प्रवर्गातील महिलांसाठी ह्या राखीव असतात, या राखीव असतात. आणि तिसरं त्यांनी सांगितलेलं आहे महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या महिलांसाठी महानगरपालिकेच्या एकूण सभासदामध्ये 1/3 जागा अनुसूचित जाती इतर मागास प्रवर्ग व खुल्या गटातील सर्व महिलांचा समावेश या गटामध्ये निर्माण करण्यात आलेला. त्याचबरोबर तिसरं त्यांनी सांगितलेलं आहे रचना की त्या सदस्यांची
पात्रता काय असेल, काय पात्रता आहे? पात्रता या प्रकारची आहे की जसं आपण बीए प्रथम वर्षाला भारताच्या राष्ट्रपतीची पात्रता काय आहे, त्याचबरोबर राज्याच्या राज्यपालाची काय पात्रता आहे, पंतप्रधानासाठी काय पात्रता आहेत, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यासाठी काय पात्रता आहे, मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांच्यासाठी काय पात्रता आहे, या प्रत्येक पात्रतेचं आपण या ठिकाणी सर्वांमध्ये एक पात्रता मात्र कॉमन आहे की तो भारताचा नागरिक असावा. पहिली पात्रता काय सांगितली त्यांनी की तो भारताचा नागरिक असावा. दुसरी पात्रता की ज्या शहरामध्ये महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव असणं हे गरजेचं आहे. तिसरी त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या महानगरपालिकेमध्ये तो राहत असतो, ज्या शहरामध्ये तो नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या त्या शहरामध्ये राहत असतो, त्या ठिकाणचा असलेला कर किंवा त्या ठिकाणची असलेली फी त्याचा तो थकबाकीदार नसावा. त्याच्यावर फौजदारी गुन्हा हा सुद्धा झालेला नसावा. मग अशा प्रकारची ह्या पात्रता ह्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्या पात्रतेचा या ठिकाणी विचार केल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी असलेल्या सदस्यांचा कार्यकाळ या ठिकाणी स्पष्ट होतो. आता कार्यकाळ जर बघितलं गेलं, जे लोक निर्वाचित निवडून गेलेले असतात त्या ठिकाणी, अर्थातच त्यांचा कार्यकाळ म्हणजेच त्या महानगरपालिकेचा कार्यकाळ, अर्थातच त्या महानगरपालिकेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा सांगितलेला आहे. आणि मध्येच जर काही कारणास्तव ती महानगरपालिका बरखास्त करण्यात आली तर येत्या पुढच्या 6 महिन्यामध्ये त्याला पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात आणि पुन्हा ती महानगरपालिका काय करावी लागते, स्थापन करावी लागते. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे त्या ठिकाणचे असलेले अधिकारी आणि पदाधिकारी, कारण त्याशिवाय सर कारभार हा चालू शकत नाही. जे काही पदाधिकारी असतात आणि अधिकारी असतात, जे पदाधिकारी अर्थातच महापौर आणि त्या ठिकाणचे असलेले जे काही इतर सदस्य असतात, या इतर सदस्य म्हणजे जे काही कौन्सिलला जे काही जे मी तुम्हाला सांगितलं ती कौन्सिलच्या संदर्भात असलेले अधिकारी पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमान यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणचे असलेल्या महानगरपालिकेचे कारभार चालत असतो. अर्थातच या ठिकाणी प्रत्येक महानगरपालिकेत 2 महत्त्वपूर्ण अधिकारी असतात. एक महापौर जसं मी आता सांगितलं, त्याचबरोबर एक उपमहापौर. महानगरपालिकेच्या महापौराचे स्थान अत्यंत हे समजण्यात येते तो महानगरपालिकेचा राजकीय प्रमुख नेता असतो. महापौराच्या आदेशानुसार मार्गदर्शनानुसारच त्या महानगरपालिकेचा कार्य हे चालत असतं. संबंधित शहराचे प्रश्न व समस्या सोडवण्याच्या कामात महापालिकेची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची राहिलेली दिसून येते. त्याचबरोबर या ठिकाणी पदाधिकाऱ्याचा आणि अधिकाऱ्याचा जर विचार केला गेला तर अधिकाऱ्याची भूमिका सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची असलेली दिसून येते. पण अधिकारी जे असतात ते प्रशासकीय अर्थातच शासनाने निवडून त्या ठिकाणी दिलेले असतात, शासनामार्फत ते नियुक्त केलेले असतात आणि त्यांच्या दोघांच्या माध्यमानं त्या ठिकाणच्या असलेल्या महानगरपालिकेचा कारभार हा चांगल्या पद्धतीने चालत असतो. त्या ठिकाणी त्यानंतर महानगरपालिकेची जी कार्यपद्धती चालवायची आहे ती कार्यपद्धती चालविण्यासाठी त्या ठिकाणी एक समिती गठित करणं गरजेचं आहे. मग त्या समिती गठित करण्यासाठी काय करावं लागतं की शहरातील असलेली जी काही संख्या आहे ती मोठ्या स्वरूपात असते आणि मोठ्या स्वरूपामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांच्या समस्या सुद्धा ह्या मोठ्या स्वरूपाच्या असतात. मग महाराष्ट्रातील विविध शहरात ज्या विविध महानगरपालिका आहेत त्या सर्व महानगरपालिकेचा दैनंदिन प्रशासकीय कारभार चालण्यासाठी काही विशिष्ट अशा स्वरूपाच्या समित्या स्थापन केल्या जातात. शहराच्या विकासासाठी ज्या काही योजना किंवा धोरणे आखली जातात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी समित्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
साधारणतः या समित्यामध्ये दोन प्रकारच्या समित्या असतात, एक वैधानिक समिती आणि एक दुसरी अवैधानिक. जे वैधानिक ज्याला लीगल स्वरूपाची समिती आहे, अवैधानिक ज्याला काही त्याला असंविधानिक म्हणजे त्याला संविधानाचा अर्थ त्याला आधार नसतो त्या प्रकारच्या काही समित्या असतात. ह्या दोन प्रकारच्या समित्या या ठिकाणी काम करतात. मित्रांनो, तुम्हाला आता या ठिकाणी केवळ या व्हिडिओमध्ये केवळ महानगरपालिकेची रचना त्याचबरोबर त्याची प्रस्तावित मी थोडक्यात या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे हा व्हिडिओ केवळ ह्या लॉकडाऊनमुळे आपल्याला तुमच्यापर्यंत आम्हाला या ठिकाणी सोडायचं आहे. कारण शैक्षणिक धोरण जे असतात, हे शैक्षणिक धोरण जे आहेत, हे शैक्षणिक धोरण आणि ठामपणे या ठिकाणी मानले आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या लांबण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये शैक्षणिक एक आधार मिळावा यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आहे. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी मी चर्चा करतो आणि येथे स्टॉप करतो.